बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. महामंडळाच्या बसेसमध्ये कोरोनाला आमंत्रण, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत महामंडळाच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे त्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील नागरिकांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. लॉकडाऊनमध्ये राहायचं की कोरोनाचे नियम पाळायचे हे नागरिकांच्यावर असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत एसटीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. कोरोना काळात प्रवाशांची संख्या कमी झाल्याने एसटी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळा कॉलेजेस सुरू होऊन देखील बसेसच्या फेऱ्या वाढल्या नाहीत, त्यामुळे बसेसना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोक बसमध्ये चढताना मास्क लावत नाहीत, त्यात आधीच बसला असलेली गर्दी, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तासगाव ते मोराळे या बसला सकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशी असतात. सकाळी 7 ची बस गेली की सरळ 9 वाजता बस असल्याने शाळेच्या विद्यार्थी आणि इतर प्रवाशांमुळे बसमध्ये उभा राहायला जागा नसते. कित्येक वयोवृद्धांना बसमध्ये चढताना उतरताना दुखापत देखील झाली आहे. जादा गाडीची मागणी वारंवार करून देखील तासगाव आगाराकडून काहीच प्रतिसाद येत नाही. एकीकडे मुख्यमंत्री वॉर अगेन्स्ट कोरोना म्हणत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे तासगाव आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे. या संदर्भात आमचे तासगावचे प्रतिनिधी संकेत पाटील यांनी तासगाव आगार प्रमुखांशी संवाद साधला. पाहूया काय म्हणतायत तासगाव आगाराचे प्रमुख वीरेंद्र होनराव. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. मुंबई पुण्याचे लोक पुन्हा एकदा आपल्या घरी येत आहेत, मात्र तसं होत असताना तासगाव तालुक्यात मात्र चित्र वेगळं आहे. आज आम्ही तासगावमध्ये एसटीचा प्रवास करताना असं पाहिलं की एसटीमध्ये जी पॅसेंजर सीट आहे त्या एसटीच्या पॅसेंजर सीट भरूनसुद्धा जे मध्ये रांग असते त्या रांगेत माणसं उभी होती आणि एकाच्याही तोंडाला मास्क नव्हता. हे जर असंच राहिलं तर कोरोना अधिक पसरू शकतो, यासाठी आपण आज तासगाव आगारात आलेलो आहोत आणि तासगाव आगाराचे आगार प्रमुख आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की याला काय उपाययोजना आहे किंवा अजून कोरोना वाढवायचा आहे का ते. नमस्कार, मी वीरेंद्र होनराव, आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तासगाव आगार. आता सध्याला COVID-19 म्हणजे कोरोना व्हायरसचं जे काही परत संक्रमण चालू झालेलं आहे, जी काही परत एक लाट आलेली आहे, त्या अनुषंगानं आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचा म्हणजे सामाजिक अंतराचा अवलंब करणे, कोणत्याही प्रकारचं किरकोळ सर्दी खोकला पडसं असं किरकोळ त्रास झाल्यास आपल्या नजीकचं जे काही आरोग्य यंत्रणा असेल त्यांच्याशी संपर्क साधणे वगैरे, अशा ज्या सूचना आहेत त्या आपण सूचना निर्गमित केलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करण्याचं आमचे सर्व कर्मचारी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. याशिवाय आपण या सूचना बसेसमध्ये देखील प्रदर्शित केलेल्या आहेत. बसेसच्या बाहेरच्या भागावरती नो मास्क नो एंट्री, मास्क नाही तर प्रवेश नाही, अशा आशयाचे स्टिकर्स लावलेले आहेत. बसस्थानकावरती म्हणजे मार्किंग करून दिलेलं आहे बसण्यासंदर्भात, उभारण्यासंदर्भात, की जेणेकरून लोकांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवता येईल. परंतु सध्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे मुहूर्त म्हणजे जावळ म्हणा किंवा साखरपुडा लग्न मुहूर्त असे मुहूर्त चालू आहेत. शिवाय शाळा कॉलेजेस आता बऱ्यापैकी नियमितपणे चालू झालेले आहेत, त्यामुळं प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आपण फेऱ्या वाढवू शकत नाही का? आणि त्यामध्ये आता सध्या फेऱ्या वाढवण्यावरती काही आपल्याला म्हणजे मर्यादा अशा येतात की गतवर्षीच्या तुलनेमध्ये बसेसची संख्या थोडीशी कमी आहे. याशिवाय
आपल्या इथून अनेक चालक वाहक BST कर्तव्यार्थ मुंबईला गेलेले आहेत, त्यांच्या जागी आपल्याला तिथे चालक वाहकांची संख्या देखील कमी पडते. त्यामुळे आहे या संसाधनामध्ये आपल्याला तालुक्यातली प्रवासी वाहतूक चालवत असताना आपल्याला काही प्रमाणामध्ये अडीअडचणींना तोंड द्यावं लागते आणि त्याला प्रवासी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. बऱ्याच ठिकाणी जेव्हा बसेसमध्ये प्रवासी चढत असतात त्यावेळेला वाहक म्हणजे कंडक्टर आवर्जून सांगतात त्यांना की मास्क लावून बसमध्ये चढा, मास्क लावून बसमध्ये प्रवेश करा. तर बरेच प्रवासी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात, विद्यार्थी सकारात्मक प्रतिसाद देतात, परंतु काही प्रवासी त्याकडे दुर्लक्ष देखील करतात. थोडंसं यामध्ये सर्वच क्षेत्रातल्या सर्व पातळीवरती सर्व लेवलला सर्व स्तरावरती जनतेनं देखील या अभियानाला आणि हे कोरोनाचं जे काही प्रादुर्भाव वाढतो आहे त्याला पायबंद घालायला सर्वांनीच थोडंसं हातभार लावणं आवश्यक आहे. अनेक लोक लावत आहेत तर आणि यामध्ये परत पूर्वीसारखं अनेक सामाजिक संघटना, आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, अनेक समाज माध्यम, प्रसारमाध्यमं यामध्ये एक महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावतात. तर त्या सर्वांना आपण सर्वांनी मिळून एक अतिशय जोरदार असा बॅकअप दिला पाहिजे आणि की जेणेकरून यापूर्वी जशी आपण कोरोनाची लाट परतावून लावली होती आणि त्याचा यशस्वीपणे मुकाबला केला होता त्याप्रमाणे आत्तासुद्धा करणं आवश्यक आहे. आजची जर गर्दी बघितली तर पुन्हा कोरोनाची लाट येईल अशी दाट शक्यता आहे, कारण आजची गर्दी जर एसटीतली बघितली तुम्ही तुम्हाला सांगितलं तर आजची परिस्थिती तीच आहे की माणसं मास्क वापरत नाहीत आणि सोशल डिस्टन्सिंग तर फज्जा उडतोय. त्या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात आपण त्या वेळी त्या ठिकाणी बस स्टँडवरती आमचे वाहतूक नियंत्रकांकरवी उद्घोषणा केली जाते सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भात, मास्क सॅनिटायझर वापरणे या संदर्भात. याशिवाय बसेसमध्ये चढताना देखील वाहक चालक त्या ठिकाणी प्रवाशांना तसं आवाहन करतात. काही प्रवासी म्हणजे मोठ्या प्रमाणावरती प्रवासी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात सुद्धा. जसं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर म्हटलं तर जवळपास सर्व विद्यार्थी मास्क लावून म्हणजे बसमध्ये प्रवेश करतात. सरकार नोकरदार म्हणा किंवा अन्य नोकरदार वर्ग म्हणा की जे नोकरी कामधंद्यानिमित्त प्रवास करतात ते देखील मोठ्या प्रमाणावरती मास्कचा वापर करतात. काही लोक मास्कचा वापर सांगून देखील करत नाहीत, त्यांना देखील पुन्हा पुन्हा सांगण्यात येते, पण आता त्या ठिकाणी थोड्याशा सर्वांनाच मर्यादा येतात. आसगाव आगार प्रमुख वनराव यांच्याशी आपण बातचीत केली असताना त्यांनी असं सांगितलं की आपले कर्मचारी जे आहेत ते बेस्टच्या कामासाठी मुंबईला जातात आणि नेहमीच्या प्रमाणात बस इथं उपलब्ध कमी आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. तरीसुद्धा आम्ही लोकांना आमच्या सांगितलेलं आहे की STमध्ये जे प्रवासी येत आहेत त्यांना प्रत्येकाला मास्क बांधणं अनिवार्य आहे, तरीसुद्धा लोक ऐकत नसतील तर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. कॅमेरामन विक्रम पाटीलसह मी संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव. धन्यवाद. संकेत पाटील, तासगाव. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा.